नमस्कार मित्रांनो, मी संकल्प कामतेकर, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर ऑगस्टची गोष्ट आहे, मी झोपलो होतो, रात्री 12 वाजले होते आणि अचानक माझ्या मित्राचा फोन आला। तर तो म्हणाला की आमच्या गावात एक हॉटेल आहे सर, त्या हॉटेलमध्ये बंद झाल्यावरती आतमध्ये एक कुत्री अडकली होती आणि नंतर ती बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती आणि बाहेर येता येता ती एका छोट्याशा ग्रीलच्या होलमध्ये ती अडकली होती। म्हणजे ते मित्र पण जरा हळवे होते की म्हणजे प्राण्यांचं ऐकलं की एखाद्याला असं नाही राहत, तर तसं मला पण वाटलं। म्हटलं जा, मला तो मित्र न्यायला आला होता घरी माझ्या। लोकेशनवर पोचलो, पाहिलं तर म्हणजे ती कशी अडकली समजत नाही, एवढा छोटासा एकदम गॅप होता त्यामुळे ती अडकली होती। मग आम्हाला ते ग्रील कापायला लागणार होती, मी ग्राइंडर वगैरे सोबत घेतलं होता। बिचारे त्या कुत्रीची छोटी छोटी पिल्लंसुद्धा होती, तर त्यामुळे ती जास्त म्हणजे असं जास्त तिला हे झालं असेल। तर त्यानंतर आम्ही ते ग्रील वगैरे कटिंग करून तिला सोडवलं। बराच वेळ अशी एका जागी बसून राहिली, तिला असं म्हणजे समजत नव्हतं की आपण सुटलो आहे। मग नंतर तिला ते दोघेजणं घेऊन गेले आणि पिल्लांजवळ सोडून दिलं। तर हा व्हिडिओ तुम्ही आता पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये काय ते रिप्लाय द्या। महिना होता माझा ऑगस्ट गणपती गेल्या वर्षीचे आणि माझ्या कुत्र्याला अटॅक आला आहे। जाम हे झालेलो, हळवा झालेलो, काय समजते त्या हळवा झालो तोंडार येऊ नको। आता ना करा काम, करा काम, शांत करू नको तुम्ही। निल्या बाहेरून वाकवू जा, हा काप काप, हे एवढं कापून टाक ना, वरून उचलू तिला। साईडचं काउन कापून टाक ना, साईडचं कट करून टाक, डायरेक्ट वर उचलू या ना तिला, हे एवढं कट करून टाक। नाही नाही होणार, नाही होणार, जरा दोन मिनिट, दोन मिनिट होता, काय नव्हती हे, बंद कर, हे बंद कर तिकडून, ये इकडे खाली थांबून राहतो।